मी सर्वप्रथम सर्व लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो, एवढ्या विशाल संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात आणि ज्या भावाच्या पाठीशी बहिणीचं प्रेम आहे त्या भावांना कोणीही त्यांचं काही वाकणं करू शकत नाही। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना, अजितदादांना, मला, आम्हाला सगळ्यांना, तुम्ही ही जी प्रेमाची राखी या ठिकाणी बांधली, जन्मभराचं नातं तुमचं आणि आमचं आज या ठिकाणी तयार झालंय। बहिणींनो, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं विकसित भारत तयार करायचा आहे, पण मोदीजींनी सांगितलं भारत जर विकसित करायचा असेल तर आपल्याला या भारताची 50% लोकसंख्या असलेल्या आमच्या ज्या महिला आहेत, माता आहेत, भगिनी आहेत, मुली आहेत, यांचा विकास करावा लागेल। जेव्हा महिला विकासाच्या केंद्रीकरणात येतील, आर्थिक विकास, त्याच वेळी देश विकसित होऊ शकतो। आणि म्हणून माननीय मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासून लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम सुरू केले। या महाराष्ट्रामध्ये परवाच जळगावला 11 लाख लखपती दीदींचा सत्कार आम्ही केला, ज्या आपल्यासारख्याच सामान्य गृहिणी होत्या, पण आज कोणी वर्षाला 2 लाख, कोणी 4 लाख, कोणी 8 लाख कमवत आहेत मोदीजींच्या लखपती दीदी योजनेच्या अंतर्गत। आणि आम्ही त्या दिवशी निर्धार केला महाराष्ट्रामध्ये किमान 1 कोटी बहिणींना येत्या काळामध्ये लखपती दीदी बनवायचं, म्हणजे 1 कोटी महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणी अशा असतील ज्या वर्षाला 1 लाखाच्या वरच पैसा त्या ठिकाणी कमवतील, त्यांना अशा संधी या माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आपण उपलब्ध करून देणार आहोत। आणि जे मोदीजींनी सांगितलं तेच या महाराष्ट्रामध्ये आमचे मुख्यमंत्री शिंदेजी यांच्या नेतृत्वात आम्ही सुरू केलं। महिलांच्या सशक्तीकरणाकरता त्या ठिकाणी आपण लेख लाडकी सारखी योजना आणली, घरी मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे, जन्माला आली की 5,000, पहिल्या वर्गात गेली की 5,000, चौथ्या वर्गात गेली की 7,000, सातव्या वर्गात गेली की 7,000, असं करत करत मुलगी 18 वर्षाची होईल तेव्हा तिला 1 लाख रुपये सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय आपण केला। आज लेख लाडकी सारखी योजना या महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केली। त्यासोबत एसटी मध्ये आमच्या महिलांना मोफत प्रवास आपण सुरू केला। भगिनींनो, जेव्हा एसटीचा मोफत प्रवास सुरू केला, एसटीचे लोक मुख्यमंत्र्यांकडे आणि आमच्याकडे आले, म्हणाले आमची एसटी तोट्यात जाईल, पण आम्ही सांगितलं नाही हे तर करावंच लागेल। काही दिवसांनी तेच लोक आले, म्हणाला इतकी चांगली योजना तुम्ही आणली, इतक्या महिला प्रवास करतात, आमची एसटी फायद्यामध्ये आली, तोट्यातली एसटी फायद्यामध्ये आणण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलं। आणि आता तर मला माहिती आहे आमच्या बहिणी भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा, मीच तालुक्याला आणि जिल्ह्याला जाऊन येते, तुम्ही गेले तर दुप्पट पैसे खर्च होतात, तिकिटावरही दुप्पट पैसे खर्च होतात, आणि तुम्ही तिथे तंबाखू पान खर्रा काय काय खाता आणि पैसे बर्बाद करता, मी अर्ध्या पैशात करून येते, म्हणून आमची ताईच आता जाते आहे, अशा प्रकारे आम